मधल्या काळात सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांवरती गंभीर आरोप लावले होते. त्यातल्या त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घरी कसं आपल्या माणसाला 10 तास बसवण्यात आलं, मग ए बी फॉर्म देण्यात आला आणि तो पण फॉर्म जो दिला होता तो नागपूरचा होता, ते बंद पाकिट होतं, ते उघडल्यावर नागपूरचं बी फॉर्म असल्याचं लक्षात आलं आणि हा मुद्दामून गोळ घालण्यात आला का, आमच्या कुटुंबियांना कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पण आता ह्या सगळ्यावरती नाना पटोले यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की 10 जानेवारीला प्रदेश कार्यकारिणीची बैठक नागपूरला झाली, संघटनेचे जे सचिव आहेत त्यांना ए बी फॉर्म देण्याचं सांगितलं होतं, तो फॉर्म नागपूरचा आहे हे लक्षात आल्यावरती लगेच दुसऱ्या दिवशी बाळासाहेब थोरात यांचे जवळचे म्हणून ओळखले जाणारे शर्मा यांच्यामार्फत दुसरा ए बी फॉर्म त्यांना पाठवण्यात आला होता. सुधीर तांबेंचं नाव त्याच्यावरती होतं, त्यांनी उमेदवारी दाखल करणं गरजेचं असताना त्यांनी म्हटलं की सत्यजितचं नाव त्याच्यावर नसल्यामुळं आम्ही तो फॉर्म भरत नाही आहे. मुळातच हा जो सगळा वाद आहे तो त्यांच्या कुटुंबियांचा वाद आहे आणि ह्या कुटुंबियांच्या वादाचं पडसाद पक्षावरती पडलेलं योग्य नाही आहे असं स्पष्ट मत जे आहे ते नाना पटोले यांनी मांडलं. त्यामुळं कुठंतरी नाना पटोले यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की राजकारण काँग्रेस पक्षातून झालेलं नाही आहे, त्यांच्या घरातला वैयक्तिक वाद आहे आणि ह्या वादामुळं पक्षाला नुकसान होत आहे असं स्पष्ट मत त्यांनी मांडलेलं आपल्याला पाहायला भेटलं. आणि हे जे घरगुती वाद आहे त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही असं स्पष्ट मत मांडले हे जिथनं लक्षात येते. मुळातच तांबे यांनी जो काही आक्षेप किंवा आरोप लावला होता की आमच्या कुटुंबियांना बदनाम करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो कुठल्या काही ठराविक लोकांमार्फत होत होता, पण तसं जरी आपण गृहीत धरलं तरी देखील तांबेंच्या घरातच ही उमेदवारी पक्षाच्या भले जे पक्षाच्या तांबे थोरातांच्या विरोधात जे काही कटकारस्थानं जरी करत असले तरी देखील पक्षाची जी लोकं आहेत त्यांनी कुठेतरी सुधीर तांबेंनाच उमेदवारी दिली होती, त्यांनाच ए बी फॉर्म काँग्रेस पक्षाचा दिला होता. मग ते तुमच्या घरामध्ये कुठलं कटकारस्थान किंवा तुमच्या घरामध्ये टार्गेट करण्याचा कोणाला काही प्रश्न असा महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो उपस्थित होतो. जर त्यांना जर कटकारस्थानच करायची असती तर स्वाभाविक आहे त्यांनी तांबेंना पण तिकीट नाकारलं असतं, काँग्रेस पक्षानं ही स्पष्ट भूमिका घेतली असती, पण तसं कुठेही झालेलं नाही आहे. थोरातांनी उलट अजितदादांना फोन करून सांगितलं होतं की आम्ही आमच्या पक्षाचे जे सुधीर तांबे आहेत ज्यांना उमेदवारी देणार आहे ते त्यांचा अर्ज भरतील असं स्वतः अजितदादांनी सुद्धा आपल्याला सांगितलं होतं, पण सरतेशेवटी वेगळं जे काही झालेलं ते आपल्या पुढ्यात आलं. पण आता नाना पटोले यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे कुटुंबियाचा वाद जो आहे तो त्याचा पक्षाशी काही संबंध नाही, त्यामुळे एकंदरच आता काँग्रेसने ह्या सगळ्या वादापासून हात झटकलेले आणि हा वाद त्यांच्या कुटुंबातला आहे पक्षाचा नाही आहे, पक्षाकडनं जो घोळ जाता तो पक्षानं दुरुस्त केला होता असं स्पष्ट मत जे आहे ते नाना पटोले यांनी मांडलेले. तुर्तास आपण इथेच थांबूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही लाईक करून शेअर करून नक्की सांगू शकता. चॅनल नवीन असल्या मित्रांनो चॅनल प्लीज सबस्क्राईब करा जे विसरू नका. ह्या चॅनलच्या मधून खूप चांगले चांगले व्हिडिओ करण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न असतो, त्यामुळे तुमचा सपोर्ट आणि सबस्क्रिप्शन धुळे असू द्यायचे. जय महाराष्ट्र.